राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्या सरकारवर टीका केली. सरकारने मराठा नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती पाठवणे चुकीचे आहे. सरसर करणाऱ्या न्यायाधीशाकडून न्याय कसा मिळणार असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. की ठीक आहे, मग काय करायचं ते करा, कारण आम्ही याच्यामध्ये पडलो, आम्ही कोणा वाचवायला गेलो, आम्ही लाठी चालवून तर आम्हाला घरी पाठवणार का तुम्ही? आणि इंटेलिजन्स टोटली फेल्युअर ऑफ द इंटेलिजन्स. हजार हजार माणसं ज्यावेळेला प्लॅनिंग करतात ह्या सगळ्या गावागावातून, त्यावेळेला पोलिसांना कळत नाही. आणि त्याच्यापुढे मग तर ताबडतोब जे आहेत आम्ही सगळी मग हतबल होतो आणि आमच्या पोलिसांच्याच पाठीमागे जे आहे, पोलिसांनी सुद्धा जे काय लाठीमार केला त्याची चौकशी चालूच आहे. त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, परंतु अगोदर पोलीस काय गेल्याबरोबर का असे काय मारतील काय? असे महाराष्ट्राचे पोलीस काय एवढे असे निर्दयी नाही, त्यांच्यावर हल्ला झाला हे लक्षात घेतलं पाहिजे. काय आणि हे मी तुम्हाला सांगितलं.